राज्यात बहुचर्चित असलेला माढा लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून भरघूस मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर विश्वास न ठेवता अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारासोबत ताकदीने उभा राहील अशी ग्वाही देत अजित पवारांनीही तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्याचे मत युवराज सूर्यवंशी यांनी व्यक्त केले आहे. मी माझे दैवत या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्यासोबत सध्या मी काम करतोय. माझ्या राजकीय जीवनामध्ये दादांनी मोठ्या प्रमाणात मला ताकद देण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळं दादांचा जो आदेश आहे की जो दादांनी निर्णय घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढे जाण्याचा तोच निर्णय मी पुढं या मतदारसंघामध्ये नेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आणि या युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत मी युतीचा धर्म निश्चितपणे पाळणार आणि मी दादांना त्या दृष्टीनं एक वेगळी भूमिका दादांनी घेतलेल्या भूमिकेवर मी राहणार आणि दादाला या ठिकाणी कोणतेही कमीपणा येणार नाही यासाठी दादांना मानणारा सर्व वर्ग मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा करणार हे निश्चय मी आज या ठिकाणी व्यक्त करतो. ठाण विधानसभा मतदारसंघामध्ये माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना मानणारा गट मोठ्या प्रमाणात आहे आणि तो पूर्ण गट जरी काही मतभेद किंवा थोडंसं नाराजी असेल ती नाराजी दूर करून आम्ही सर्वजण एका दिलानं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्यांना भरघोस मतदान कसं मिळेल त्या दृष्टीनं निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि कुणी काय या ठिकाणी चुकीच्या बातम्या पसरवत असेल तरी त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. अजितदादा गट हा पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराबरोबर राहील याची या ठिकाणी मी ग्वाही देतो. तशा स्पष्ट सूचना आमदार अजितदादा पवार यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.